नवरात्र सुरुवात झालेली आहे आणि उपवास चालू झाले असतीलच, आणि त्यासाठी वेगवेगळे आपण पदार्थ घेऊन येणार आहोत. उपवासाचे बटाटे 2 उकडून घेतले आहेत छान मऊ कुकरला 2 शिट्ट्या मारून, जिरं 1/2 चमचा, त्याच्यानंतर हिरवी मिरची क्रश केलेली थोडी, थोडं आलं चालत नसेल तर घेऊ नका, ऑप्शनल आहे हिरवी मिरची, मीठ चवीनुसार, आणि साबू तांदळाचं पीठ बनवलं आहे मी. साबू तांदूळ कोरडे तव्यामध्ये छान असे परतून घेतल्यात, म्हणजे गरम केल्यात मिक्सरला पावडर होण्यासाठी, तर परतून घेऊन मिक्सरला त्याची पावडर करूया. आणि ते थोडं आपण त्या बटाट्याच्या ह्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहोत बाइंडिंग चांगलं होण्यासाठी. साबुदाण्याने बाइंडिंग तर होतं, आणि वडे आहेत ना जे आपले स्टफ हे कटलेट, ते उपवासाचे ते कुरकुरीत होतात साबू तांदळामुळे तळल्यानंतर. तर आता हे छान बाइंडिंग आपण करून घेऊया, आणि ते तुपाचा हात लावून त्याला 1-10 मिनटं आपल्याला ठेवायचं बाजूला, आणि त्याच्यानंतर त्याचं स्टफिंग बघणार आहोत आपण काय काय घेणार आहोत. कटलेटमध्ये भरण्यासाठी ओला नारळ 1/2 वाटी, हिरवी मिरची, आलं हे चवीनुसार घ्या. मी 1 हिरवी मिरची, 1/2 इंच आलं, त्याच्यानंतर 1 टेबलस्पून सफेद तीळ, दाताखाली आल्यानंतर चव चांगली लागते. मीठ चवीनुसार, काजूचे तुकडे 2 टेबलस्पून, 1 टेबलस्पून मनुके, वेलची, जायफळ पावडर, आणि हे छान आता मी मिश्रण एकजीव करणार आहे. आणि आपण त्याच्यामध्ये स्टफ करणार आहोत, आणि तुपामध्ये किंवा तेलामध्ये तुम्हाला कसं हवं तसं त्याप्रमाणे दोन्ही बाजूने लालसर रंगावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे. साबुदाणा पावडर जी आपण बनवली होती ती वर आपण कोटिंगसाठी वापरणार आहोत. मीठ त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार घाला. दोन खाल्ले दह्याबरोबर किंवा ग्रीन चटणीबरोबर, ग्रीन चटणी, ओले खोबरे, मीठ आणि हिरवी मिरची, बस. अंदाजाने एक गोळा घ्या, एक मोठा लाडू असतो तेवढा, आणि छान असं तुपाचा हात लावा, छानपैकी वळलं जातं, आणि त्याच्यामध्ये आपण वाटी बनवायची आणि आपलं स्टफिंग भरणार आहोत. स्टफिंगमध्ये तुम्ही जर पनीर चालत असेल तर ओल्या नारळाच्याऐवजी पनीरही वापरू शकता. आणि आकार द्या त्याला, तुमच्याकडे साचा असेल तर साच्याने दिला तरी चालेल. मी नॉर्मल गोल आकार देते, आणि ते मी साबुदाण्याच्या पावडरमध्ये घोळून घेणार आहे, आणि मिडियम टू हाय गॅसवरती शॅलो फ्राय करणार आहे तेलामध्ये. तुम्हाला तुपात हवं तर तुपात करा, कसंही. स्पेशल नवरात्री उपवासासाठी कटलेट.